राज्यातला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेला शिवसैनिकांचा गट असा सत्ता संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय. तिकडे ठाण्यामध्ये शिवसैनिक प्रचंड संख्येने जमलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे आणि हे सगळेजण एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी एकत्र जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशी शक्यताही वर्तवली जाते की थोड्याच वेळात श्रीकांत शिंदे इथे भाषण करतील, तर इथे शिवसेना भवनाच्या बाहेर आता आदित्य ठाकरे सुद्धा माध्यमांशी बातचीत करत आहेत. आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया आदित्य ठाकरे काय बोलतात. सगळी माहिती आहे, सगळे बाहेर आलेले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे गद्दारी खपून दिली जाणार नाही, शिवसेना विजय होणार म्हणजे होणारच. शिवसेना काही झालं तरी विजयी होणारच अशा प्रकारचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आणि ठाण्यात मात्र एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रचंड संख्येनं शिवसैनिक जमलेत आणि ते घोषणाबाजी करत आहेत. आदित्य ठाकरे हे आपल्या गाडीत बसून निघालेले आहेत शिवसेना भवनातून. तर इकडे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक जमलेले आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाच्या मोठ्या प्रमाणात घोषणा देताना दिसत आहेत. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ इथे घोषणा दिल्या जात आहेत. आणि या सगळ्या शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी एकत्र जमलो आहोत, पण तिकडे शिवसेना भवनाच्या समोर सुद्धा मोठ्या संख्येनं शिवसैनिक एकत्र जमलेत. आणि त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की गद्दारांना कोणत्याही परिस्थितीत माघारी घ्यायचं नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहोत आणि कायमच त्यांच्या पाठीशी राहू. आपण ही दोन्ही दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला जी दृश्य दिसत आहेत ती शिवसेना भवनाच्या बाहेरचे, जिथे आदित्य ठाकरे शिवसेना भवनातून बाहेर पडलेत आणि आता मातोश्री आपल्या निवासस्थानाच्या दिशेने निघालेत. तर डाव्या बाजूची जी दृश्य आहेत ती ठाण्यातली दृश्य आहेत, लुईसवाडीच्या परिसरातली, जिथे एकनाथ शिंदे राहतात. आणि एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर प्रचंड संख्येनं ठाण्यातले शिवसैनिक जमलेले आहेत आणि ते आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणा देत आहेत. ठाण्यात जमलेल्या शिवसैनिकांच्याकडे भगवे ध्वज आहेत, शिवसेनेची जी निशाणी आहे धनुष्यबाण ती असलेले ध्वज आहेत, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर्स आहेत. आपले प्रतिनिधी अजित मांढरे इथे आहेत आणि त्यांच्याकडनं आपण इथे काय काय नेमकं होणार आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठाण्यातले अनेक नगरसेवकसुद्धा इथे आलेले आहेत. काही नगरसेवक हे उघडपणे या आंदोलनात सहभागी झाले आहेत एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्याच्या, तर काही ठिकाणी काही नगरसेवक